सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। व्यापारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनींनो, राष्ट्रगीत सुरू होत आहे। आपण भारतीय आहोत, देशाबद्दल आपल्याला अभिमान आहे, आपण सच्चे देशप्रेमी आहोत। आपणाला विनंती आहे, राष्ट्रगीताचा आदर करा। जिथे असाल तिथे उभे रहा, राष्ट्रगीताचा मान राखा। राष्ट्रगीत सुरू होत आहे। भिलवडीत राष्ट्रगीताचा जागर आणि देशभक्तीची लहर। भिलवडीत 1.5 वर्षांपासून रोज गायले जाते राष्ट्रगीत। आज पलूस तालुक्यातील भिलवडी गावाने राष्ट्रगीताचा जागर केला आणि संपूर्ण गावभर देशभक्तीची लहर निर्माण झाली। प्रजासत्ताक दिनानिमित्त अवघे भिलवडी गाव राष्ट्रगीताचा जागर करण्यासाठी रस्त्यावर येऊन थांबले होते। राष्ट्रगीताची धून सुरू झाली आणि अवघ्या एक गावाने एका सुरात राष्ट्रगीताचा जागर करत देशभक्तीची जणू लहर निर्माण केली। सगळे गाव देशभक्तीच्या भावनेने भारावून गेले होते। गेल्या 1.5 वर्षांपासून या गावात रोज नित्य नियमाने राष्ट्रगीत होते। रोज सकाळी 9:10 गावात सामूहिक राष्ट्रगीत गायले जाते। स्पीकरवरती ग्रामस्थांना सूचना केली जाते व राष्ट्रगीत लावले जाते। व्यापारी आणि ग्रामस्थ बंधूंनो, राष्ट्रगीत सुरू होत आहे। आपण भारतीय आहोत। स्पीकरवर राष्ट्रगीत लागले की अवघा गाव जागच्या जागी स्तब्ध होतो। चहा विकणारा, फुले विकणारा, फळे विकणारा असे सर्व व्यापारी, विद्यार्थी, घरात काम करणाऱ्या माता भगिनी, शेतकरी, मजूर सगळे जागच्या जागी उभे राहतात। हातातले काम सोडून राष्ट्रगीताचा सम्मान करत उभे राहतात। एका चोराच्या पाठीमागे पोलीस लागले होते आणि राष्ट्रगीत चालू झाल्यावर तो चोर जागच्या जागी थांबला आणि पोलिसांनी त्याला पकडले। दुसऱ्या देशातली ही बातमी भिलवडीचे सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांच्या वाचनात आली आणि त्यांनी आपल्या गावातही रोज राष्ट्रगीत चालू करण्याचा निश्चय केला। अनेक दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले। गेल्या 1.5 वर्षांपासून भिलवडी गावात रोज राष्ट्रगीत गायलं जातं। संपूर्ण गावातील नागरिक हातातली कामे टाकून जिथे असतील तिथे उभे राहतात। याबाबत वजदारीशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील यांनी राष्ट्रगीत गावात चालू करण्याची कल्पना कशी सुचली ते सांगितले। 15 ऑगस्ट 2020 रोजी आमच्या भिलवडी व्यापारी संघटनेची स्थापना झाली। व्यापारी संघटनेची स्थापना करण्याचा प्रमुख उद्देश होता की लॉकडाऊनच्या काळामध्ये व्यापाऱ्यांची होत असलेली हेळसांड, त्या काळामध्ये बऱ्याच वेळा व्यापार बंद करायला लागत होता, अशा वेळेला व्यापार नियमितपणे आणि कोरोनाचे नियम पाळून सुरू करण्याच्या उद्देशाने आम्ही व्यापारी संघटना स्थापन केली। आणि ज्या दिवशी आम्ही व्यापारी संघटना स्थापन केली त्या दिवसापासून सगळ्या व्यापाऱ्यांनी आणि आमच्या संचालक मंडळाने असं ठरवलं की आपण व्यापाराची सुरुवात राष्ट्रगीताने करायची आणि 15 ऑगस्ट 2020 रोजी पहिल्यांदा राष्ट्रगीत या ठिकाणी आम्ही प्रसारित केलं। त्यानंतर अखंडितपणे गेली 1.5 वर्ष हे राष्ट्रगीत आमच्या भिलवडीमध्ये सुरू आहे। एक वेगळी परंपरा जपण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो खऱ्या अर्थानं आज या सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं यशस्वी होताना बघतोय। राष्ट्रगीताची कल्पना सुचण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे शालेय जीवनापासून राष्ट्रगीताची असणारी आपली नाळ तुटलेली होती आणि कुठं तर ती नाळ जुळावी आणि एक राष्ट्रभावना निर्माण व्हावी, नव्या पिढीला एक ऊर्जा मिळावी या उद्देशानं हे राष्ट्रगीत आम्ही सुरू केलं। यापुढं व्यापारी संघटनेच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यानं, ग्रामस्थांच्या सहकार्यानं हे राष्ट्रगीत यापुढं सुद्धा अखंडपणे सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे।
राष्ट्रगीताबरोबर आणखी एक गोष्ट मला आवर्जून या ठिकाणी सांगावीशी वाटते. आज बऱ्याच आपण बघतो की वाढदिवस साजरा करण्याच्या अनेक वेगवेगळ्या कल्पना आहेत, पण आमची वाढदिवस साजरी करण्याची कल्पना अशी आहे की वाढदिवस करताना आम्ही आरोग्यदायी वाढदिवस साजरा करतो. फळं आणून आम्ही वाढदिवस साजरा करतो. एक मोटिवेशनल गाणं त्या व्यक्तीच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेस असं गाणं आणि फळं देऊन आम्ही तो वाढदिवस साजरा करतो. एक वेगळी कल्पना नेहमीच व्यापारी संघटनेनं राबवलेली आहे. वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा आमची व्यापारी संघटना नेहमीच अग्रेसर असते. अशाच पद्धतीचं या गावकऱ्यांचं आम्हाला सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रगीताची परंपरा अखंडितपणे या सगळ्यांच्या सहकार्याने सुरू ठेवण्याचा आमचा मानस आहे. आज या राष्ट्रगीताची सवय भिलवडीतील आबालवृद्धांना लागली आहे. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण राष्ट्रगीतासाठी उभे राहतात. रोज सकाळी 9:10 राष्ट्रगीत होते. त्याआधी स्पीकर वरून सूचना केली जाते. त्या दिवसाचे वैशिष्ट्य सांगून त्या आशयाचं एखादं गीत लावलं जातं. त्यानंतर राष्ट्रगीत लावले जाते. याबाबत वज्रधारीशी बोलताना पत्रकारांचे प्रतिनिधी सतीश तोडकर यांनी सांगितले. गेली 1.5 वर्ष येथील व्यापारी संघटनेने सुरू केलेला हा उपक्रम राष्ट्रगीतानं दिवसाची सुरुवात हा अतिशय स्तुत्य उपक्रम अखंडित चालू आहे. यामध्ये ग्रामस्थ असतील, व्यापारी असतील, गावातील सर्व गावकरी असतील, यांनी यामध्ये खंड न पडता दररोज सकाळी 9:00 राष्ट्रगीताने गाव सुरुवात करण्याचा जो उपक्रम केला आहे तो अतिशय स्तुत्य आहे. आम्हा सर्वांना या उपक्रमाचा अभिमान आहे. हा उपक्रम राज्यातील कदाचित हा पहिलाच उपक्रम असावा. त्याला आजचा जो जनसागर गोळा झाला अतिशय भारावून आजचा हा कार्यक्रम झाला. गावकऱ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. गावात राष्ट्रगीत रोज चालू असल्याने लोकांच्यात काय भावना आहेत, ते कसे राबवले जाते याबाबत व्यापारी महेश शेठ म्हणाले. भिलवडीत गेली 1.5 वर्ष झालं अखंडितपणे राष्ट्रगीत चालू आहे. भिलवडी व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पब्लिक ॲड्रेस सिस्टीम जी चालू केली आहे त्याच्यावरून राष्ट्रगीत लागतं. त्याचा जागर बरोबर सकाळी 9:10 राष्ट्रगीत चालू होतं. त्यावेळेला संपूर्ण गावातली लोकं, बाहेरची लोकं जे भिलवडीत येतात ते सुद्धा लोक याचा मान राखतात, अभिमान राखतात. आणि ही परंपरा अशीच चालू ठेवायची असा मानस भिलवडी व्यापारी संघटनेनं जाहीर केलेला आहे. तसंच या व्यापारी संघटनेचे आणखी बरेच उपक्रम, सामाजिक उपक्रम पण राबवले जातात. गावातले नागरिक राष्ट्रगीताला चांगला प्रतिसाद देतात आणि त्यामुळे गावात चांगले वातावरण निर्माण होत असल्याची माहिती माजी सैनिक संघटनेचे प्रतिनिधी कुमार पाटील यांनी सांगितले. ७३वा प्रजासत्ताक दिनानिमित्त आजी माजी सैनिक संघटनेच्या मार्फत सर्व ग्रामस्थांना हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर 1.5 वर्षापासून राष्ट्रगीताचा परंपरा ही भिलवडी गावात गेली 1.5 वर्ष झालं. गावाची सुरुवात राष्ट्रगीतापासून सुरू होत असते. 9:10 ही रोजच रोजच्या वेळापत्रकाप्रमाणे राष्ट्रगीत होत असते. त्याकरता तसंच ते आजही 26 जानेवारी निमित्ताने राष्ट्रगीताची सुरुवात सर्व ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचंही मी हार्दिक अभिनंदन करतो. असंच जे आहे लोकांनी वरचेवर देशाचं प्रेम ठेवून एकत्रित येऊन ते राष्ट्रगीतासाठी हजर राहावं अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. आणि गावोगावी असंच त्यांनी असे आमच्या भिलवडीचा एक उदाहरण घेऊन असा कार्यक्रम राबवा असं मी सर्व गावांना एक आव्हान करतो की सर्वांनी एकत्र येऊन असा कार्यक्रम घ्यावा, हीच मी सर्वांना विनंती करतो. सर्वप्रथम प्रजासत्ताकच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्या गावामध्ये पलूस तालुक्यातील भिलवडी गावामध्ये गेले 1.5 वर्षापासून राष्ट्रगीत सुरू करून आम्ही व्यापारी संघटना कार्यक्रमाला आपल्या या दिवसाच्या सुरुवात करतो आहे. हा उपक्रम इतका चांगला व अतिशय उत्साहदायक आहे. या कार्यक्रमाला आमच्या भरभरून शुभेच्छा. मी प्रत्येक नागरिकांना आणि प्रत्येक भारतीयांना एक आव्हान करतो ह्या माध्यमातून की त्यांनी आपला दिवस राष्ट्रगीतानं सुरुवात करावी. जी एनर्जी, जी ऊर्जा आणि जी तुमच्यामध्ये दिवसभराची जी प्रेरणा मिळते ती राष्ट्रगीतातून मिळते. मी एवढंच बोलून थांबतो. जय हिंद, जय भारत.
राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रभक्तीचा जागर करणारा भिलवडीकरांनी राबवलेला हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी सांगितले. मी कैलास कोडक, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिलवडी पोलीस ठाणे. गेली 2 वर्षापासून भिलवडी पोलीस ठाणे निवडणुकीस आहे. भिलवडी व्यापारी संघटना यांनी राष्ट्रगीता सन्मान करण्यासाठी जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. त्या उपक्रमाला भिलवडी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भिलवडी हे गाव महाराष्ट्रातील पहिलं गाव असून देशातील हे दुसरं गाव आहे. तिथे राष्ट्रगीताचा सन्मान केला जातो आणि दर दिवशी सकाळी 9:10 राष्ट्रगीत वाजवलं जाते. त्यावेळेस गावातील नागरिक हे आहे त्या ठिकाणी उभे राहून त्याचा सन्मान केला जातो. भिलवडीकरांनी राबवलेल्या या उपक्रमाची चर्चा अवघ्या राज्यात सुरू आहे. या उपक्रमाने गावातल्या नागरिकांच्यावर, विद्यार्थ्यांच्यावर देशभक्तीचा संस्कार होतो आहेच, पण अवघ्या पंचक्रोशीतही देशभक्तीची लहर निर्माण होताना दिसत आहे. गेल्या 1.5 वर्षापासून भिलवडी गावामध्ये सर्व व्यापाऱ्यांच्या प्रयत्नांमधून सकाळी राष्ट्रगीतानं आपल्या कामकाजाची सुरुवात करण्याचा जो उपक्रम चालू केला आहे, खरं म्हणजे अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. आणि हा उपक्रम असाच उत्तरोत्तर चालू राहावा अशी नम्रपणानं त्यांना विनंती करतो.